रब्बी हंगामातील प्रमुख पिके व त्यावरील किडे. रब्बी हंगाम सुरू झालाय. गहू, कोबी, फुलकोबी, ज्वारी, हरभरा, मोहरी, वाटाणे, मसूर, बटाटे, तंबाखू ही मुख्य पिके तर इतर बारमाही पिके या हंगामात घेतली जातात. तर आज आपण रब्बी हंगामातील पिके व त्यांवर येणाऱ्या किडी जाणून घेऊयात. हरभरा हे रब्बी हंगामातील प्रामुख्याने घेतल्या जाणाऱ्या पिकांपैकी एक होय. या पिकामध्ये घाटे अळीचा हेलको और पामगाव प्रादुर्भाव होतो. या सोबत उंटई, सेमी लूप, कटवर्मा, अॅग्रोटी एप्सिलॉन या किडींचा सुद्धा प्रादुर्भाव हरभरा पिकावर जाणवतो. कोबी, फुलकोबी, सध्या पत्ता कोबी, फुलकोबी ही पिके प्रत्येक हंगामात घेतली जात असली तरी ही पिके प्रामुख्याने रब्बी हंगामातील पिके आहेत. या दोन्ही पिकावर चौकोनी ठिपक्याचा कटवर्मा जाळी करणारी अळी मावा ब्रेवकॉन ब्रासिका या किडी प्रादुर्भाव करतात. ज्वारी आहारात मुख्यत्वे समावेश असलेला ज्वारी हे पीक महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू या राज्यात ज्वारीची लागवड केली जाते. ज्वारीवर घाटे अळी, हेलकपा, आमगाव, खोडकिडा, चिलो पाटेलस या मुख्य किडी तसेच मावा या रसशोषक किडीचा प्रादुर्भाव होतो. त्यानुसार आपण प्रतिबंधक व नियंत्रण उपाय अवलंबवावेत. गहू, गहू हे रब्बी हंगामागील प्रमुख पीक. नवीन वाणांच्या संशोधनामुळे गहू पिकावर कीड व रोगांचे प्रमाण कमी असते. तरीही अमेरिकन बॉलवर्म म्हणजेच घाटे अळी, हेलकोवर्पा, आमगाव, मावा, सूत्रकृमी, लष्करी अळी अशा विविध प्रकारच्या किडींचा प्रादुर्भाव गहू पिकावर होऊ शकतो. मोहरी भारतामध्ये प्रामुख्याने राजस्थान, उत्तर प्रदेश, हरियाणा, मध्य प्रदेश आणि गुजरात या राज्यात मोहरीचे उत्पादन घेतले जाते. मोहरी पिकावर मावा, केसाळ अळी, बिहार हेरी, कॅटरपिलर, नागळी, मुस्टर्ड लीप माइन, चौकोनी ठिपक्यांचा पतंग, डीबीएम अशा विविध किडींचा प्रादुर्भाव होतो. बटाटा हरियाणा, पंजाब, उत्तर प्रदेश, बिहार आणि पश्चिम बंगालच्या मैदानात जानेवारी महिन्यात पेरणी केली जाते आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात मुख्य पिकाची लागवड होते. मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांमध्ये खरीप हंगामात घेतला जातो तर ऑक्टोबर नोव्हेंबरच्या मध्यात रब्बी हंगामात पेरला जातो. या पिकावर बटाटा, कनपतंग, तुराईमिया ओपसेल, बटाटा कटवर्म, अॅग्रोटी इप्सिलॉन, मावा, माइजस पसिकाई, तुडतुडे, एम्पोआस्का फॅबे, त्यानंतर हुमणी किडीचा प्रादुर्भाव होऊ शकतो. प्रत्येक पिकावरील किडी ओळखून त्यानुसार प्रतिबंधक व नियंत्रण उपाय अंमलात आणावे. एकात्मिक पद्धतीने किडींचे व्यवस्थापन करून जेव्हा कीड आर्थिक नुकसान पातळीच्या वर जाते असं जाणवल्यासच रासायनिक कीटकनाशकांचा आधार घ्यावा.